शेतकरी बंधूंनो नमस्कार वेगवेगळ्या हंगामानुसार आपला महाराष्ट्रातील शेतकरी हा विविध पिकांची लागवड करत असतो आप वेगवेगळ्या हंगामांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते मंडळी विशेषतः मक्याची लागवड ही रब रग, रब्बी हंगामात जरी होत असली तरी सर्व प्रकारचं वातावरण आणि हवामान या पिकास अनुकूल असल्यामुळे सर्व ऋतूंमध्ये मक्याचं पीक घेतलं जातं मंडळी मक्याच्या लागवडीपासून प्रत्यक्ष पीक वाढीपर्यंत या मक्याच्या पिकावर अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो परंतु अलीकडच्या काही वर्षांचा जर विचार केला तर नवीन लष्करी आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसतोय ज्यामुळे मक्याचं संपूर्ण पीकच उद्ध्वस्त होताना दिसतंय ही लष्करी आळी नेमकी काय आहे आणि तिचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि या विषयासंदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांचा मी सुरुवातीला परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अजय मिटकरी साहेब नमस्कार मिटकरी साहेब तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत डॉक्टर अजय मिटकरी साहेब हे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी तालुका आणि जिल्हा जालना येथे पीक संरक्षण विभाग या विभागामध्ये विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत सर तुमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं मुळात हे उत्पादन किती मोठ्या क्षेत्रफळावरती घेतलं जातं उत्पादन किती निघतं आणि उत्पादकता नेमकी किती असते तर पिकाचा आपण विचार केला तर जगामध्ये मक्का हे दोन नंबरचं पीक आहे आणि त्यामुळं जगामध्ये मक्क्याला आपण क्वीन ऑफ सिरियल्स असं म्हटलं जातं भारतामध्ये मक्क्याचा जर आपण विचार केला तर तीन नंबरचं पीक त्या ठिकाणी आहे आणि मक्क्याच्या उत्पादनाचा जागतिक पातळीवरती विविध देशाचा शेअर जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी अमेरिकेचा शेअर हा अडतीस टक्के आहे चायनाचा तेवीस टक्के आहे आणि भारताचा शेअर हा दोन टक्के आहे फारच कमी आहे फारच कमी आहे आणि भारतामध्ये जे काही क्षेत्र मक्क्याचं आहे ते दरवर्षी आपण एकशे पाच ते एकशे दहा लाख हेक्टर क्षेत्रावरती मक्क्याची लागवड त्या ठिकाणी केली जाते आणि भारतातील मक्क्याची उत्पादकता जर पाहिले आपण तर अडीच टन प्रति हेक्टरी उत्पादकताही आपल्या भारतातील मक्क्याची आहे अमेरिकेतील उत्पादकता आपण जर पाहिली ते साडे टन टन प्रतिएक्टरी आहे आणि जागतिक उत्पादकता जर पाहिली आपण तर त्या ठिकाणी साडेपाच टन प्रति हेक्टरी आहे आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरती खरीपामध्ये यावर्षी मक्क्याची लागवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्राचा आपण उत्पादकतेचा विचार जर आपण केला तर दोन टन प्रति हेक्टरी उत्पादकता ही महाराष्ट्राची त्या ठिकाणी आहे आणि या मक्क्याचं जे उत्पादन होतं त्याचा जी वापर होता त्या ठिकाणी आपण फूडमध्ये वापर मोठ्या प्रमाणात आहे फीडमध्ये त्या ठिकाणी वापर आहे फॉर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं मक्क्यावरती डेअरी इंडस्ट्रीज डेअरी उद्योग आणि त्यासोबत पोल्ट्री उद्योग त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि त्यामुळं मक्का हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं पीक आहे जे काही मक्क्याचं उत्पादन होतं त्या उत्पादनाचा वापर आपण जर पाहिला तर सत्ते सत्तेचाळीस टक्के शेअर हा त्या ठिकाणी पोल्ट्री फीडमध्ये होतो तेरा टक्के शेअर हा लाईवस्टॉक फीडमध्ये होतो वीस टक्के फूड कन्झम्पनमध्ये वापरला जातो आणि वीस टक्के जे काही स्टार्च उद्योग आहे त्या ठिकाणी वापरला जातो आणि मक्का हे पीक आपण तिन्ही हंगामामध्ये घेऊ शकतो पाऊस कमी असेल अवेळी पाऊस पडला उशिरा पाऊस पडला तरीसुद्धा आपल्याला मक्याची लागवड करता येते त्यामुळे शेतकरी चाऱ्यासाठी असेल त्याच त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड त्या ठिकाणी करत असतो अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या हे महत्त्वाचं पीक त्या ठिकाणी आहे नक्कीच पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पीक घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये आपण जिल्ह्याचा जर विचार केला आपण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड त्या ठिकाणी होती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड आहे पुण्यासारख्या भागामध्ये आहे मराठवाड्याचा जर विचार केला आपण तर जालना आणि औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड आहे आणि विदर्भाचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी बुलढाणा यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड त्या ठिकाणी घेतली जाते सर मक्याच्या या पिकावरती अलीकडच्या काही वर्षांमध्ये नवीन लष्करी अळीचा पा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि उद्योगांवरती देखील याचा परिणाम झालेला आहे का मक्क्यावरील ही जी नवीन लष्करी आले जी आपल्या भारतामध्ये सुरुवातीला सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये त्याचा प्रादुर्भाव आढळून आला आणि त्या वेळेस आपल्याला फार काही नुकसान आपल्याला पाहायला मिळालं नाही परंतु दोन हजार एकोणीसच्या खरिपामध्ये जी मक्क्यावरती मोठ्या प्रमाणात सर्व भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे वीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत याळीमुळं मक्क्याचं नुकसान झालेलं आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मक्याचं उत्पादकता ही वीस क्विंटल प्रति एकरी दरवर्षी आपल्या शेतकऱ्यांना मिळायची थी। त्या ठिकाणी यावर्षी पाच ते दहा क्विंटल एकरी महिन्याची शक्यता आहे अशा प्रकारे मक्क्याच्या वरती जी काही नवीन लष्करी अळी आलेली आहे त्यामुळे मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यासोबतच जे काही मक्का उत्पादक शेतकरी असेल पोल्ट्री उद्योग असेल त्या ठिकाणी पशुखाद्य कंपन्या असतील जे काही मक्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग असतील या सर्वावरती याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे सर म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मक्याचं पीक उद्ध्वस्त करणारी ही अळी आहे मुळात या अळीचा आपल्या भारतामध्ये प्रवेश केव्हा झाला आ, ही जी अळी आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये फॉल आर्मिवारम असं म्हणतो त्यालाच आपण शास्त्रीय भाषेमध्ये स्पोडोप्टरा फ्रुजीपेडा या नावाने ओळखलं जातं ही बहुपिकावरती उपजीविका करणारी ही विदेशी कीट आपल्या भारतामध्ये आढळून येत आहे आणि ह्याचं ही पहिली नोंद जी आहे अमेरिके खंडाशिवाय जे आफ्रिका खंडातील जे देश आहेत नायजेरियामध्ये पहिली नोंद दोन हजार सोळामध्ये या किडीची नोंद झाली आणि आफ्रिकेतील प्रत्येक देशामध्ये या किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला त्यानंतर आपल्या भारतामध्ये जे कर्नाटक आणि तामिळनाडूतील काही जिल्ह्यामध्ये सुरुवातीला जून दोन हजार अठरामध्ये या किडीची नोंद झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये म्हणजे रबी हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तांदुळवाडी गावामध्ये या किडीची पहिल्या सुरू नोंद झाली आणि खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीसच्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मक्क्यावरती या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि ही बाहेरच्या देशामध्ये जे संशोधन या किडीवरती झालेलं आहे त्या ठिकाणी ऐंशी प्रकारच्या विविध वनस्पतीवरती ही कीड त्या ठिकाणी आढळून आलेली आहे आणि जगामध्ये दोन प्रकारच्या प्रजाती या किडीच्या आढळून येतात त्या ठिकाणी आहे जी भातावरती आढळून येणारी की नवीन लष्करी आहे त्याला आपण राईस स्ट्रेन आपण त्याला म्हणू आर स्ट्रेन आपण त्याला म्हणूयात त्यासोबतच मक्क्यावरती आढळून येणारी त्याला आपण कॉर्न स्ट्रेन आपण म्हणूयात अशा प्रकारच्या दोन प्रजाती आहेत आणि जी भारतामध्ये आढळून येणारी जी स्ट्रेन आहे त्याला आपण सी स्ट्रेन म्हणूयात अशा प्रकारची कॉर्न स्ट्रेन मोठ्या प्रमाणात नवीन लष्करी आळीचा प्रादुर्भाव आपल्याकडं त्या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारे अमेरिका खंड असेल त्यासोबतच आफ्रिका खंड असेल आशिया खंड असेल ते प्रत्येक देशामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे नुकसान आपल्याला त्या ठिकाणी या किडीमुळे झालेलं पाहायला मिळत आहे मक्याची लागवड केल्यापासून प्रत्यक्ष पीक वाढीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव नेमका कधी होतो आणि प्रादुर्भाव झाल्यानंतर या पिकाचं नुकसान नेमकं कसं होतं मक्याची लागवड झाल्यानंतर मक्का उगून आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात या किडीचा प्रादुर्भाव सुरुवात होते म्हणजे फारच लवकर लवकर सुरुवात होते आणि या अळीच्या ज्या सहा अवस्था आहेत त्या सहाही अवस्थेमध्ये मक्या पिकाचं नुकसान त्या ठिकाणी ही आळी करत असते पहिल्या अवस्थेमध्ये ही आळी त्या ठिकाणी मक्याच्या पानावरचा जो वरचा पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग खरडून त्या ठिकाणी खात असते त्याच्यामुळं आपल्याला त्या, आप त्या मक्याच्या पानाला एक प्रकारचे पारदर्शक छिद्र आपल्याला पाहायला मिळतात त्यालाच आपण विंडो आपण त्या ठिकाणी असं म्हणतो आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील आळी त्या ठिकाणी मक्याच्या पानाला छिद्र तयार करते मक्याच्या पानाच्या कडा खाते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करते चौथ्या आणि पाचव्या अवस्थेतील आळी पोंग्यामध्ये आतमध्ये प्रवेश करते छिद्र करते त्याला आणि त्यामुळं पोंग्यातील पानाला जर आपण बाहेर काढलं तर त्या ठिकाणी पाना त्या, त्या पानावरती एक सरळ रेषेमध्ये आपल्याला छिद्रे आढळून येतात आणि सहाव्या अवस्थेतील ही आळी मोठ्या प्रमाणात माक्याचं नुकसान त्या त्या ठिकाणी करते आदाशीपणानं त्या ठिकाणी खात असते आणि मोठ्या प्रमाणात या अळीची विषा आपल्याला पोंग्यामध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळत असते अशा प्रकारे ही आळी प्रत्येक अवस्थेमध्ये माक्याचं नुकसान करते आणि शेंडा खाल्ल्यामुळं आपल्याला त्या पिकाची वाढ आपल्याला होत नाही आणि ज्यावेळेस कणस लागतात त्या कणसाच्या आवरणाला छिद्र करून ही आतमध्ये जाते आणि जी काही दाणे कवळे दाणे भरत आहेत तर त्या ठिकाणी त्या दाण्यावरती सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करत असते अशा प्रकारे नुकसान त्या ठिकाणी अळी या माक्या पिकाचं प्रत्येक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मक्याचं करत आहे आत्ताच आपण उल्लेख केलात की मक्याच्या वरती ज्या अळीचा प्रादुर्भाव होतो या अळीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्यांचा जीवनक्रम हा वेगवेगळा असतो परंतु हा जीवनक्रम लक्षात घेता वातावरणातील जे घटक आहेत वेगवेगळे त्याचा काही परिणाम होतो का याच्यावरती विविध ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये अंडी असेल आळी असेल कोश असेल पतंग असेल या विविध ह्या अळीच्या अवस्था आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच या वातावरणाचा परिणाम त्या अळीच्या जीवनक्रमावरती होत असतो आणि त्या तापमानाचा होत असतो त्या ठिकाणी तापमान जर सव्वीस डिग्री सेल्सिअस आणि पंच्याहत्तर टक्के आर्द्रता असेल तर त्या ठिकाणी त्या कीटकाचा जीवनक्रम हा त्या ठिकाणी बत्तीस ते चौतीस दिवसामध्ये पूर्ण होतो जर तापमान वीस टक्के वीस डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता त्या ठिकाणी जर ऐंशी टक्के असेल तर त्या ठिकाणी जीवनक्रम आपल्याला चौतीस ते शेहेचाळीस दिवसामध्ये पूर्ण होतो hmm. अशा प्रकारे एकदम थंडी असेल तर ह्या कीटकाचा जीवनक्रम दोन महिन्यामध्ये पूर्ण होतो आणि त्या ठिकाणी उन्हाळा असेल तर त्या ठिकाणी जीवनक्रम एक महिन्यामध्ये पूर्ण होतो अशा प्रकारे वातावरणाचा परिणाम या अळीच्या जीवनक्रमावरती होत असतो आणि त्यामुळं जर तापमान सात डिग्री सेल्सिअसपेक्षा से कमी असेल किंवा चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा से जास्त तापमान असेल hmm. त्या अळीच्या वाढीवरती नक्कीच परिणाम होतो म्हणजे वेगवेगळ्या वातावरणानुसार आणि तापमानानुसार या अळींचा जीवनक्रम बदलला असतो मला असं सांगा की हा प्रत्यक्ष जीवनक्रम नेमका कसा असतो जीवनक्रम आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी जीवनक्रमामध्ये चार त्या ठिकाणी भाग आहेत त्याच्यामध्ये आपण अंडी म्हणतो सुरुवातीला त्याच्यानंतर आळी आहे ही पहिली अवस्था त्याच्यानंतर कोश आहे त्याच्यानंतर पतंग आहे अशा प्रकारच्या चार अवस्था आहेत त्या ठिकाणी अंडी अवस्था जर आपण पाहिली तर अंडी जी काही मादी पतंग आहे ती मादी पतंग अंडी पानावरती अंडी त्या ठिकाणी देत असती आणि हे अंडी आपल्याला झुपक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्या ठिकाणी शंभर ते दोनशे अंडी एका ठिकाणी ते ती मादी देत असती अशा प्रकारे एक मादी पंधराशे ते दोन हजार अंडी त्या ठिकाणी देत असती अशा प्रकारे अंडी त्या ठिकाणी अर्ध गोलाकार असती आणि झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट तीन मिलीमीटर जेवढ्या आकाराची ती अंडी त्या पानावरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अंडीचा कालावधी तीन ते, ते चार दिवसाचा आहे आणि त्या तीन ते चार दिवसानंतर अंडीतून अळी बाहेर पडते आणि आळी बाहेर पडल्यानंतर ती आळी आपल्याला सुरुवात अळीच्या परत सहा अवस्था आहेत पहिल्या अवस्थेमध्ये आळी त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला हिरवट रंगाची आळी सुरुवातीला दिसते आणि त्याच्या डोक्याकडला जो भाग आहे तो भाग त्या ठिकाणी काळपट रंगाचा असतो आणि ज्यावेळेस तिसऱ्या अवस्थेमध्ये आळी प्रवेश करते त्या ठिकाणी हे डोक्याकडला भाग परत तो केसरी रंगाचा होतो आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये त्या अळीचं शरीर तपकिरी रंगाचं होतं आणि त्या ठिकाणी चौथ्या अवस्थेमध्ये पाचव्या अवस्थेमध्ये त्या अळी प्रवेश केल्यानंतर तपकिरी आळी दिसायला लागते आणि पाठीच्या दोन्ही भागाला त्या ठिकाणी रेषा आपल्याला दिसायला लागतात वरती आपल्याला पांढरा भाग आपल्याला दिसायला लागतो अशा प्रकारची लक्षणं त्या अळीच्या आहेत वेगवेगळ्या अवस्थेनुसार ही अळी रंग बदल रंग बदलते आणि अळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर जी तोंडाकडला भाग आहे त्या ठिकाणी वाया आकाराचं उलट्या वाया आकाराचं चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यासोबतच आठव्या सेगमेंटवरती आपल्याला चौकोनामध्ये आपल्याला चार ठिपके त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या बाबीवरून आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी तोंडाकडल्या भागावरती जर वाया आकाराचं चिन्ह असेल आणि आठव्या सेगमेंटवरती अशा प्रकारची चार ठिपके असतील तर नक्कीच ही स्पोडोप्ट्रा फ्युजिपेडा नावाची ही आळी आहे त्या लक्षात आपल्याला लक्षात येईल आणि जी कोषावस्था आहे ही आळी कोशावस्थेत जात असताना मातीचे कण एकत्र करून त्या ठिकाणी ते कोशावस्थेत जाते आणि कोश हे लालसर तपकिरी रंगाचे असतात आणि ही आळी कोशावस्थेत जात असताना मातीमध्ये दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवरती त्या ठिकाणी कोशावस्थेत जात असते अशा प्रकारे जी कोशावस्था आहे ते नऊ ते दहा दिवसाची आहे आणि खूप थंडी असेल तर त्या ठिकाणी कोशावस्था वीस ते तीस सुद्धा राहू शकते अशा प्रकारची कोशावस्था त्या ठिकाणी राहते माती जर घट्ट असेल जमीन घट्ट असेल ही को, कोशा पाला कोशा वस आए। कोशा तर ही कोळी कोशामध्ये पाला पाचोळ्यामध्ये सुद्धा जात असते अशा प्रकारची तिची कोषावस्था आहे आणि कोशानंतर पतंग बाहेर पडतात जे की पतंग आहेत ते पतंग पतंगाचा नर पतंग जर पाहिला आपण तो तपकिरी राखाडी कलरचा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या मध्यभागावरती आणि टोकावरती अशा प्रकारचे कोणात्मक पांढरे ठिपके त्या ठिकाणी दिसून येतात आणि मादीचा पुढचे जे पंख आहे त्या ठिकाणी फक्त तपकिरी राखाडी रंगाची आपल्याला दिसायला लागतात आणि नर आणि मादीचा मागील पंख जर पाहिले आपण ते रंगाचे आहेत आणि कडा ज्या त्याच्या आहेत ते गडदरंगाच्या आपल्याला दिसायला लागतात अशा प्रकारच्या मादीचे पतंग ओळखण्यासाठी आपल्याला लक्षणं आहेत आणि ह्याची जी अवस्था पतंग पतंग अवस्था आहे ती सात ते दहा दिवसापर्यंत असती आणि वातावरणातील बदलानुसार सात ते एकवीस दिवसापर्यंत सुद्धा ती पतंग अवस्था त्या ठिकाणी राहू शकते अशा प्रकारे चार अवस्था या किटकाच्या आहेत त्याच्यामध्ये अंडी अळी कोश आणि पतंग आणि हा जीवनक्रम वातावरणानुसार त्या ठिकाणी कमी अधिक होत असतो आत्ताच आपण या लष्करी अळीचा जीवनक्रम सांगितलात ह्या वेगवेगळ्या जरी अवस्था असल्या तरी कोणत्याही अवस्थेमध्ये मक्याच्या पिकाचं नुकसान हे संभावित आहेत आता मला असं सांगा की एकदा या अळ्यांचा प्रादुर्भाव किंवा मक्याच्या पिकावरती झाला त्याचं नियंत्रण कसं नेमकं करावं ही कीड मुख्यतः बाहेरील देशामध्ये मोठ्या प्रमाणात होती पहिल्यात आणि जे संशोधन आहे ते संशोधन आपल्या देशामध्ये फार कमी आहे कारण नव्याने हे किडीचा प्रादुर्भाव आपल्याकडे सुरू झालेला आहे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये दे जे काही संशोधन झालं आणि आपल्या भारत सरकारने त्यामार्फत काही तत्व किंवा काही मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या पद्धतीचा आपल्याला वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि या अळीमध्ये मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणात खरिपामध्ये सुद्धा यावर्षी आपल्याला नुकसान ते पाहायला मिळालेलं आहे म्हणून आपल्याला या अळीच्या नियंत्रणासाठी व्यवस्थापनासाठी एका घटकाचा वापर करून आपल्याला चालणार नाही म्हणून आपल्याला एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग मशागती पद्धती असतील भौतिक पद्धती असतील यांत्रिक पद्धती असतील जैविक पद्धती असतील आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकाचा वापर या पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण या किडीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आपण करू शकू पण एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करताना भौतिक किंवा या पद्धत आता आपण ता सांगितली ती नेमकी काय आहे मशागती पद्धतीमध्ये आपण वापर करत असताना जी मक्क्याचं पीक आपण आप त्या ठिकाणी तिन्ही हंगामामध्ये आपण घेत होतो ते आपल्याला टाळणं गरजेचं आहे कारण त्या अळीसाठी खाद्य पुरवठा त्या ठिकाणी होईल म्हणून आपल्याला कुठल्या तरी एका हंगामामध्ये आपल्याला पीक घेणं गरजेचं आहे उन्हाळी खोल नांगरट आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून जे काही कोश आहे ते कोश आपल्याला त्या ठिकाणी वरती येतील जमिनीमध्ये वरती आणि त्या ठिकाणी प्रखर सूर्यकिरणाद्वारे आपल्याला त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जी लागवड आपल्याला मक्क्याची करायची ती आपल्याला गावामध्ये ठरवून एकच हंगाम आपल्याला निवडायचा आहे आणि एकाच वेळेस ला आपल्याला लागवड आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जी टप्प्याटप्प्यामध्ये आपण लागवड गावामध्ये करत असतो ती टाळणं गरजेचं आहे आणि एकाच वेळेस लागवड आपल्याला त्या ठिकाणी करावी आणि मक्क्याच्या ज्या वाण आपल्याला निवडायचे जाती निवडायच्यात आपल्याला त्या त्या कमी कालावधीच्या आपण निवडाव्या आणि त्या कंसावरील जे आवरण आहे ते, ते घट्ट असणाऱ्या जातीची आपण निवड त्या ठिकाणी क त्या ठिकाणी करावी आणि मक्याची लागवड करत असताना जे काही नेपियर गवत आहेत त्याचेसुद्धा आपल्याला दोन ते तीन वळी आपण मक्याच्या बाजूला जर आपण लावल्या तर सापळा पीक म्हणून त्याचा त्या ठिकाणी वापर होईल आणि जे रासायनिक खताचा वापर आपल्याला करायचा आहे तो शिफारशीप्रमाणे आपण करावा अतिरिकी नत्र खताचा जर वापर केला आपण तर त्या ठिकाणी लुसलुषितपणा हिरवागारपणा जास्त राहील आणि ती अळी त्या माक्याकडे आकर्षित होईल म्हणून आपण मशागती पद्धतीमध्ये या तत्वाचा या बाबीचा अवलंब आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे हे झालं मशागती किंवा भौतिक पद्धती पद्धतीबद्दल जैविक पद्धतीने नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल जैविक पद्धतीमध्ये आपण जैविक कीटकनाशकाचा आणि जैविक किडीचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो जे की बाहेर देशामध्ये संशोधन झालं बाहेर देशामध्ये मोठ्या प्रमाणात या जैविक कीटकाचा आणि जैविक कीटकनाशकाचा वापर झाला त्यामुळं सत्तर टक्के या लष्करी अळीचं नियंत्रण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा आपण जैविक कीटकनाशकाच्या जैविक किड्याचा वापर करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बॅसिलजिस थ्रुजन्सिस आहे मॅटारिझिम ॲन्सोपली नावाची बुरशी त्या ठिकाणी आहे त्यासोबतच ते आपल्याला नेमोरिया रिलायन नावाची बुरशी आहे या तिन्ही जैविक कीटकनाशकाचा आपण या अळीच्या व्यवस्थापनासाठी वापर आपण करू शकतो आणि अळी प्रथम आणि द्वितीय अवस्थेमध्ये असताना याचा जर वापर आपण केला तर नियंत्रण आपल्याला चांगलं मिळेल म्हणून आपण बॅसिलस थ्रुजन्सिस असेल तर दहा लिटर पाण्यामध्ये वीस ग्रॅम आपल्याला टाकावं लागणार आहे किंवा आपल्याला मेटारेझियम किंवा निमोरिया असेल तर दहा लिटर पाण्यामध्ये चाळीस ग्रॅम टाकून आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे त्यासोबतच काही जैविक कीटक आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा कीटक आहे ह्याचं प्रसारण आपण तीन वेळेस माक्क्या पिकावरती जर केलं आपण तर चांगल्या प्रकारे जे काही मक्क्यावरील लष्करी आले त्याच्या अंडी अवस्थेत नाश करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे म्हणून हे वापर करण्याची त्या ठिकाणी गरज आहे आपण वनस्पती कीटकनाशक जसं आपण निंबुळे अर्क आहे ह्याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी त्या मक्क्यावरती बांधी पतंग त्या ठिकाणी अंडी टाकणार नाही एक रिपेलंट म्हणून त्या ठिकाणी काम होईल म्हणून शेतकरी बांधवाने या प्रकारे जैविक कीटकनाशकाचा वापर करण्याची गरज आहे आणि ह्याचा वापर केला आपण तर निश्चित आपल्याला लष्करी आळीचं चांगल्या प्रकारे शाश्वत आपल्याला नियंत्रण मिळण्यास मदत होईल आताच आपण सांगितल्याप्रमाणे एकदा मक्यावरती या लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला की भौतिक पद्धत वापरा किंवा मशगती या पद्धत वापरा किंवा जैविक पद्धत वापरा पण अगदीच या पद्धतींचा अवलंब केल्यानंतरही त्याचा बंदोबस्त करता नाही आला तर रासायनिक पद्धतीचा अवलंब करणं महत्वाचं आहे ही रासायनिक पद्धत नेमकी काय आहे रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपण शेवटचा पर्याय म्हणून आपण त्या ठिकाणी वापरत असतो आणि म्हणून रासायनिक कीटकनाशकाचा वापर हा आर्थिक नुकसानीची पातळी पाहून आपल्याला या शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ते वापर करत असताना आपल्याला सुरुवातीला पाच टक्के या नुकसान झालेलं असेल तर त्यावेळेस आपण निंबुळे अर्काची पाच टक्के निंबुळ्या अर्काची फवारणी आपण त्या ठिकाणी करता येईल किंवा जी काही बाजारामध्ये उपलब्ध आहे अझर डिरेक्ट पंधराशे पी पी एम जी काही औषध निंबुळे अर्खाचं उपलब्ध आहे त्या ठिकाणी दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास एम एल टाकून आपण तिची फवारणी करायचं आहे आणि जर नुकसान आपल्याकडे दहा ते वीस टक्के प्रादुर्भाव त्या ठिकाणी असेल नुकसान असेल तर त्या ठिकाणी आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल त्याच्यामध्ये स्पॅनाटोरम नावाचं कीटकनाशक आहे ते दहा लिटर पाण्यामध्ये पाच एम एल टाकून आपण त्याची फवारणी आपल्याला घेता येईल किंवा आपल्याला थायमॅथॉक्झम प्लस लॅमडा साल्युथ्रीन नावाचं मिश्रण कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे ते त्याची आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये पाच एम एल टाकून त्याची फवारणी आपल्याला करता येईल किंवा क्लोरॅन्टिनी प्रोल नावाचे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याची फवारणी आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये चार एम एल टाकून आपल्याला फवारणी करता येईल परंतु रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत असताना एक कीटकनाशक एका वेळेसच आपल्याला वापरायचं आहे डबल त्या कीटकनाशकाची फवारणी आपल्याला करायचे नाही हे आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे परंतु नैसर्गिक पद्धतीने देखील याचं नियंत्रण करता येणं शक्य आहे आपले काय अनुभव आहेत त्याबद्दलचे नैसर्गिक पद्धतीने सुद्धा आपण म्हणतो की सत्त्याण्णव टक्के किडीचं व्यवस्थापन हे नैसर्गिकरित्या होत असतं आणि तीन टक्के नियंत्रण हे मानवाला आपल्याला करावं लागतं त्या पद्धतीनं नैसर्गिक नियंत्रण अळीच्या संदर्भामध्ये जे काही जालना जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या शेताला भेटी दिल्या त्यामध्ये आपल्याला आढळून आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात पंधरा ऑगस्टपासून ते एक सप्टेंबरपर्यंत पाऊस त्या ठिकाणी दररोजचा दो दोन घंटे तीन घंटे पाऊस आपल्याकडे होता आर्द्रता मोठ्या प्रमाणात होती ढगाळ हवामान होतं या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक बुरशीची वाढ झाली आणि नव्याण्णव टक्के या लष्करी आळीचं नियंत्रण झालेला आम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची शास्त्रज्ञानी आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या आळीच्या शरीरावरती एक प्रकारे बुरशीची वाढ झाली आळीचा कलर त्या ठिकाणी बदलला आळी पांढऱ्या रंगाची झाली त्याच्यानंतर हिरवट रंग त्याला त्याच्यावरती आला आणि आळी आपोआप त्या ठिकाणी नियंत्रित झाली आणि त्यामुळे लक्षात आले की अशा प्रकारची निमोरिया रिलाय नावाची बुरशी नैसर्गिकरित्या त्या वातावरणामध्ये तयार झाली कारण शेतकऱ्यांनी कुठलीही अशा प्रकारची फवारणी केली नव्हती ते जे काही पोषक वातावरण मिळालं जे काही नैसर्गिक ही बुरशी तिथं होती त्याची वाढ त्या ठिकाणी झाली आणि त्या अळीवरती त्या बुरशी वाढल्या आणि नव्याण्णव टक्के नियंत्रण आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या प्रकारचे सॅम्पल आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी युद्धपीठामध्येही त्या अळीचे सॅम्पल आम्ही पाठवले बेंगलोर येथील राष्ट्रीय जे काही संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी पाठवलं आहे नक्कीच आपण पुढील काळामध्ये अशा प्रकारच्या बुरशीचा वापर न्युमोरिया रिलया नावाची जी बुरशीचा वापर आपण फॉरनेद्वारे जर दार केला तर निश्चित आपण या आळीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल ते आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे मक्क्यावरील ही जी नवीन लष्करी आळी आहे त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे परंतु या संदर्भात कृषी विज्ञान केंद्र काही उपक्रम राबवतो का या पद्धतीचा जी की अळी आपल्याकडं दोन हजार अठरामध्ये सुरुवातीला जालना जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल हे आपल्याला रब्बी हंगामध्ये पाहायला मिळाली त्या अनुषंगानं आपण खरीप दोन हजार एकवी एकुण, एकोणीसमध्ये आपण त्याची तयारी केली आणि सुरुवातीपासून आपण शेतकरी प्रशिक्षण असेल शेतकरी मेळावे असेल काही विस्ताराधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी घेतले आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती केली माहितीपत्रक त्या ठिकाणी छापले शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचवले आणि त्यासोबतच आपण जालना जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर एकरवरती अशा प्रकारे आपण एकात्मिक लष्करी अळीचे व्यवस्थापना संदर्भात काही प्रात्यक्षिक का आयोजित केलेले होते आणि त्यामध्ये आपण सर्व घटकाचा वापर केला आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे आळीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकलेलो आहोत या पद्धतीचे कार्यक्रम आपण जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत बरं या मक्याच्या पिकावरती लष्करी अळीचा किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे हे ओळखायचं असेल तर या लष्करी आळीच्या किडींचं सर्वेक्षण नेमकं कशा पद्धतीने केलं जावं सर्वेक्षण करत असताना आपण डब्ल्यू आकारामध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्वेक्षण करत असताना पहिल्या जे एक ते दोन लाईन आहेत ते सोडून देणं गरजेचं आहे आणि डब्ल्यू आकारामध्ये प्रत्येक लाईनमध्ये प्रत्येक ओळीमध्ये पाच झाडं अशा प्रकारे आपण डब्ल्यू आकारामध्ये वीस झाडाची निवड आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि वीस झाडामध्ये वरती हा प्रादुर्भाव लष्करी अळीचा आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि वीस झाडापैकी दोन झाडावरती जर प्रादुर्भाव असेल तर समजायचं की दहा टक्के प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारे पाच ते दहा टक्के जर नुकसान त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फवारणीची गरज आहे म्हणून आपल्याला सर्वेक्षण करूनच आपल्याला शेवटी आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे पण आताच आपण उल्लेख केलात की मक्याच्या पिकावर ही जे लष्करी अळी असते त्याचं नियंत्रण करायचं असेल तर रासायनिक पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे परंतु रासायनिक कीटकनाशकं फवारताना शेतकऱ्याने नेमकी ने कोणती काळजी घ्यावी रासायनिक कीटकनाशक फवारणी करत असताना आपल्याला सुरुवातीला जे काही शिफारस केलेलं रासायनिक कीटकनाशकं आहेत त्याचाच वापर करणं गरजेचं आहे दुसरं जी काही रासायनिक कीटकनाशकं शिफारशीत आहेत त्याचा एका वेळेस एका अंगामध्ये एक वेळेसच त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि शक्यतो आपण की जी काही कणसं आपल्याला लागतील त्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपण करू नये आणि जे चारा पीक आहेत त्या चारा पिकावरती सुद्धा रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपण करू नये वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि फवारणी करत असताना जे काही मजूर फवारणी करणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला संरक्षक कपडे घालून त्याची फवारणी करावी जेणेकरून त्याच्यावरती त्या रासायनिक कीटकनाशकाचा परिणाम होणार नाही ही काळजी आपल्याला हो का हो। त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे सर मक्याच्या पिकावरती जेव्हा लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो तर अशा प्रकारचा मका जेव्हा जनावरांना आपण देतो तेव्हा नेमकी कोणती काळजी घ्यावी मोठ्या प्रमाणात आपण मक्यावरती रासायनिक कीटकनाशक वापरत आहोत त्या अनुषंगानं आपण चारा आपण जनावरांना देत असताना आपण त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे मक्यावरती लष्करी अळीचाही प्रादुर्भाव आहे रासायनिक कीटकनाशके तिथं आपण वापरलेले आहेत त्या अनुषंगानं आपण मक्याचं पीक काढल्यानंतर किंवा मका काढल्यानंतर आपण त्या ठिकाणी सुकवणं गरजेचं आहे आणि एक महिन्यानंतर तीस ते चाळीस दिवसानंतर तो चारा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल ही काळजी आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे सर अगदी शेवटचा प्रश्न मक्याच्या पिकावरील ह्या लष्करी अळीच्या व्यवस्थापना संदर्भात आपण महाराष्ट्रातील जे शेतकरी हा कार्यक्रम बघत आहेत अगदी थोडक्यात काय टिप्स द्याल Uh, मक्क्यावरती ही लष्करी आळी uh, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला एकात्मिक पद्धतीनं याचं एक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे hmm. त्या अनुषंगाने आपण मशागती पद्धतीचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे ज्यामुळं आपल्याला गावामध्ये एकाच वेळेस पेरणी हे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे वनस्पतीजन्य जी कीटकनाशकं आहेत त्याचा वापर आपण सुरुवातीपासून आपल्याला जर केला तर त्या अळीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे होईल आणि जे काही मी सुरुवातीला सांगितले की निमोरिलया निमोरिया रिलाय नावाची जी बुरशी आहे त्या बुरशीचा आपण फावणीद्वारे वापर आपल्याला करणं गरजेचं आहे आणि शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच जे काही शिफारस कीटकनाशक आहेत त्याचा वापर करावा आणि हे सर्व करत असताना आपल्याला जे काही फ्रेम ट्रॅप्स आहेत कामगंध सापळे आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणं गर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जे काही नर पतंग आहेत ते मोठ्या प्रमाणात जर आपण पकडले तर त्याचं प्रजनन मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि म्हणून आपल्याला प्रति एकर पंधरा सापळे जर आपण त्या फ्रेम ट्रॅपचे लावले तर नक्की आपल्याला नर पतंगाचं त्या ठिकाणी नर पतंग आकर्षित करता येईल आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल त्या अनुषंगाने याचा विचार आपण करावा नक्कीच मंडळी आपल्या आजच्या कार्यक्रमाचा आपल्याला जर सारांश काढायचा असेल तर असं नक्कीच म्हणता येईल की मक्याच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात या नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होताना दिसतोय अंडी असेल अळी असेल कोश असेल किंवा पतंग असेल अशा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या आळ्या या मक्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळेच याच अळ्यांचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर भौतिक पद्धती असेल मशागतीय पद्धती असेल जैविक पद्धती असेल किंवा नैसर्गिक आणि रासायनिक पद्धती असेल अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून आपण नक्कीच या अळ्यांवरती नियंत्रण ठेवू शकतो आणि मक्याचं उजवस होणारं पीक वाचवू शकतो सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी मित्रांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद